नमस्कार मित्रांनो, मी अमोल तळेकर आपल्यासाठी घेऊन आलो आहे दोन भन्नाट घाटवाटांच्या भटकंतीचा अनुभव। आपण आज आलो आहे जावळी खोऱ्यात, अंगठेसरी घाटाची उतराई आणि तेलेसरी घाटाची चढाई असा आजचा आपला ट्रेक आहे। तर आज आपण अंगठेसरीच्या घाटमाथ्यावर जाऊन मुक्काम करणार आहे। तर त्याआधी आपण महाबळेश्वरचा घाट उतरून आल्यानंतर पारगाव गावाजवळचं शिवकालीन पूल बघणार आणि नंतर मकरंदगडाची भटकंती करून मग आपण क्रेस्ट लाईन म्हणजे आपलं कोंडनाळीच्या बाजूने क्रेस्ट लाईनवरून एक 2-2.5 तासाचा ट्रेक करत अंगठेसरीच्या घाटावर जाऊन मुक्काम करणार। तर बघूयात कसं होतं आपला ट्रेक। रडतोंडी घाट आणि हा समोर प्रतापगड, आपण महाबळेश्वरचा घाट उतरून आलो। हे पार फाटा इथून आज जाणार होता। पार गावाजवळ असलेला हा शिवकालीन दगडी पूल, मागे एकदा रडतोंडी घाट उतरून आलेलो गणपती मंदिर, रडतोंडी घाट उतरून पार गावात आलेलो तेव्हा आपण बघितलेलं। आता इकडूनच चाललं या वाटेने, बघा शिवकालीन दगडी पूल महाराजांच्या काळात बांधलेला। पाणी विभागून जाण्यासाठी चिरा केलं। सापाची नाग गणसपूर गाव समोर मकरंद आणि पलीकडे मधु मकरंदगड। वाघ कुठं आलेला? वाघ, अरे वाघ या मंदिराजवळ होता, इथं पण इथं आला होता। हे बांध दिसतो ना वाघ का बिबट्या? पट्टेरी वाघ नसतो, बिबट्याच आपल्याकडे रानटी वाघ बिबकेरी। रानडुकर वगैरे नसतील ना? आहेत भरपूर रानगवे, पासा पासा एका एका गोठ्यामध्ये। ते दुसरे जनावरांना ते हे म्हणतात कोळीष्ण म्हणतात, आणि कोळीष्ण सांगितलं ते त्याला लय बेकार, माणसाला पण मारू शकतात। आणि त्रस वेगळा, आणि दुसरे ते काय गवे गवे, अरे ते तर काय हे रान भरलंय सगळं, पहिला नव्हता। माणसांना काही त्रास देत नाही ना? नाही नाही।
शीश हा मी टॉपला आले आता एकच शंकराचं मंदिर मकरंदगडाच्या टॉप वरून दिसणारा नजारा धनुसपूर गाव या बाजूला कोंढाळ उतरते खाली समोर दिसतोय तो मधुगड वेस्टर्न घाटाची लाईन अशीच इकडे गेली इकडे आता धुकड दिसतोय समोर प्रतापगड आणि महाबळेश्वरचं पठार गोनसपूर नंतर कोंढाळ उतरून आपण परत हातलोट घाटाने हातलोट गावात येतो असं पण मस्त ट्रेक होतो एक टाक आणि समोर आहे मधुगड आता आपण वाटचाल करतोय अंगठेसरीच्या माथ्याकडे हा समोर मध्ये मकरंदगड दिसतोय Go!
बास्केटून ह्या कोंडा उतरते खाली आणि ह्या डोंगराच्या आणि ह्या डोंगराच्या मधून हातलोट घाटवरती जातो हातलोट गावात. आम्ही ट्रेक स्टार्ट केलाय इथून घोणसपूर मधून आणि आता असंच हा मधुगड हा मकरंदगड बरोबर अशी ट्रॅव्हल्स मारत आता ह्या घाट माथ्यावरूनच सरळ आता अंगठेसरीच्या माथ्यावर चाललोय आणि मग उद्या अंगठेसरी उतरणार आणि तेलेसरीनी परत घोणसपूरला येणार. गुरांसाठी दोन तीन घर बांधलेली आहेत तर आम्ही चाललोय आमच्या वाटाड्याच्या वाड्यावर अंगठेसरीच्या टॉपला अंगठेसरी घाटाच्या. काय होते बिबट्या बसून गेला की इथं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथं बिबट्या आताच बसून गेलाय इथं जरा हालचाल केलेली आहे त्यांनी. हा हे पर्वत आता ही अंगठेसरीच दांड इथून खाली कांदोशी गाव बेसच हा पर्वत आणि पलीकडे चकदेवे आता धुक्यामुळे काहीच दिसत नाही. इकडं बरोबर सूर्याच्या खाली मैफतगड आहे इकडं सुमार आणि इकडं रसाळ. आता आम्ही इकडं स्टे करणार वरती उद्या सकाळी लवकर अंगठेसरी उतरणार कांदोशीत जाणार आणि तिथून पलीकडच्या बाजूला तेलेसरी आहे त्या तेलेसरीने वरती येणार आणि परत घोण. आमचा आजचा मुक्कामाचा टप्पा उद्या ह्याच वाटेने परत येणार आणि इकडं अंगठेसरीची वाट आहे. आमचे वाटाडे सचिन दादा त्यांचं हे घर आज आम्ही इथेच मुक्काम करणार आहे. मस्त जेवण करून सगळे आपापल्या स्लिपिंग बॅग मध्ये झोपून गेले.
बाहेर घाटमाथ्यावर सोसाट्याचा वारा चालू होता. चला आता मी पण झोपतो, आपण भेटूया पुढच्या भागात. लवकरच त्याचा व्हिडिओ घेऊन येतो मी, त्यात आपण अंगठेसरी उतरून तेलेसरी चढणार आहोत. चला लवकरच भेटू.